वित्त मंत्रालय आणि वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या वतीनं महात्मा गांधी मिशन येथील रुक्मिणी सभागृहात वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी प्रतिसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे प्रमुख पाहुणे होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये एकच कर प्रणाली असावी या हेतूने एक राष्ट्र एक बाजार एक कर या संकल्पनेतून देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST कायदा अंमलात आणला. देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी हा कायदा लाभदायी विकासाला पूरक आणि पारदर्शक असाच ठरणार असल्याचा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केला. वित्त मंत्रालय आणि वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या वतीनं महात्मा गांधी मिशन परिसरातील रुक्मिणी सभागृहात आयोजित वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी आणि प्रतिसाद कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री अहिर हे बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रावसाहेब दानवे, महापौर भगवान घडामोडे, आमदार नारायण कुचे, वस्तू आणि सेवा कर प्रधान आयुक्त CL महर, संयुक्त आयुक्त दीपा मुदोळ मुंडे, SB देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.